नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात मोर्चा काढला. विमानतळ बांधकामासाठी सुरू असलेल्या मायनिंगचं काम मोर्चा काढून पुन्हा थांबवलं. विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांना 22.5% भूखंड आणि संपूर्ण पुनर्वसन करण्याचं आश्वासन सिडकोनं दिलं होतं. मात्र कुठल्याही आश्वासनाची पूर्तता न करता सिडकोनं मायनिंगच्या कामाला सुरुवात केल्यानं प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक झाला. विमान बाधित 10 गावातल्या ग्रामस्थांनी या विरोधात एकत्र येत हा मोर्चा काढला. यावेळी येत्या 25 तारखेपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी सिडकोकडून देण्यात आलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सिडकोला देण्यात आला. देशो धडीला नव्हे आयुष्यातून उडवतील. आज काल आमची एसीपी जवळ मीटिंग झाली तेव्हा सांगितलं हे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अरे आमची झोप उडवली, आम्हाला स्वप्न कुठली पडणार? आमची झोप उडली या प्रोजेक्टनं. एक तर तुम्ही बोलवता पत्र पाठवून की बाबा तुमचं असं असं समस्या आहे, त्या बाबतीत बोलायला तुम्ही इथे या, आणि तिथे गेल्यानंतर अतिशय उद्धट वागणूक. एकच उत्तर, तुम्ही कोर्टात जा, नाहीतर यांना पोलिसांना बोलवायचं किंवा सिक्युरिटी गार्डवाल्यांना बोलवायचं आणि सांगायचं यांना बाहेर काढा. हा जो त्यांचा उद्दामपणा आहे त्याचं हे एक उत्तर आहे. तिथल्या सोयीसुविधा, माणूस तिथं राहू शकत नाही. तिथं पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा लाईटीचं किंवा रस्त्याचं काहीच झालेलं नाही. हे सर्व मुख्य विरोध याच्यासाठीच आहे का? हे सर्व तुम्ही तिथं पहिले पूर्ण करा. हे जेव्हा पहिले तिथं पूर्ण होणार त्याच्यानंतर आमच्या पुनर्वसनाचा तुम्ही विचार करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.